नमस्कार, मी संदीप कसालकर, इंडिया 24 तास मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सध्या आपण जोगेश्वरी पूर्व येथील प्रसिद्ध अशा जोगेश्वरी कुंपेत उभे आहोत. उद्या महाशिवरात्री आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता कशा प्रकारची तयारी या ठिकाणी सुरू आहे. आपण पाहू शकता हे शंकराचं मंदिर आहे, जोगेश्वरी कुंपेमध्ये आहे. दरवर्षी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये महाशिवरात्री उत्सव साजरा केला जातो आणि अशा प्रकारची तयारी आपण पाहू शकता या ठिकाणी सुरू आहे. आज रात्रीपासूनच या ठिकाणी खूप मोठी वर्दळ या ठिकाणी जमणार आहे. आपल्यासोबत काही इकडचे काही कार्यकर्ते आहेत, आपण जाणून घेणार आहोत कशा प्रकारची तयारी या ठिकाणी सुरू आहे. काय सांगाल, कशा प्रकारची तयारी सुरू आहे, कशा प्रकारचं नियोजन तुम्ही केलंय? तयारी तर चालू आमची, रस्ते वगैरे बांधले, लोक आहेत, गर्दी आहे नेहमी दरवर्षीप्रमाणे, जे आहे तशीच लाईन नेहमी होणार आहे. पोलिसांनी पण सहकार्य केले आहे, ते लोक येऊन बघून गेलेत लाईन वगैरे. बीएमसीने पण सगळी साफसफाई केली आणि जे सगळे कार्यकर्ते आमचे ते सगळे मंदिर होतात आणि ते दरवर्षीप्रमाणे ते सोडतात. माळी म्हणून श्रीप्रकाश माळी, ते पूर्ण मूर्ती सजवणार शिवलिंग आणि नवीन मुकुट पण तयार केले. तुम्हाला पाहू शकता एक वेगळ्या तऱ्हेचा एक या ठिकाणी एक प्रयत्न केलेला आहे, एक वेगळा मुकुट या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. तर आज रात्रीपासून या ठिकाणी बरीच गर्दी या ठिकाणी जमणार आहे आणि गर्दी तर आहे. गेल्या वर्षी पण खूप लोक आले, खूप म्हणजे रात्री दुसऱ्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत लाईन चालू होती. गर्दी आहे आणि यावर्षी सुद्धा होणार, आम्हाला माहिती आहे खूप गर्दी. आणि यावर्षी सगळं बाहेर जत्रा वगैरे पण यावर्षी सगळ्यांना परमिशन दिली. आपण पाहिलं महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साजरा होणार आहे. सध्या जोगेश्वरी गुंफेत आपण आहोत. आपण पाहू शकता या ठिकाणी अगोदरपासूनच या ठिकाणी लाईन लावण्यात आलेली आहे की जसं 12 वाजणार त्यानंतर दर्शनासाठी या ठिकाणी प्रत्येक जण या ठिकाणी रांगेत आपल्याला बसलेले या ठिकाणी दिसतात. आपल्याला झाला एक तास, तर आपण पाहिलं एक तास तासाभरापासून या ठिकाणी काही भक्तजण या ठिकाणी बसलेले आहेत. हो, लाईन लागते ना, मग लाईन वाढते. आता अगोदर या ठिकाणी नंबर लावून ठेवलेले आहे असं म्हणू शकतो आपण. तर इतरही काही या ठिकाणी भक्तजण आहेत, त्यांच्या आपण भावना जाणून घेणार आहोत की लहान मुलं देखील आपल्याला या ठिकाणी पाहू शकता आपण बसलेले आहेत. चांगले वाटते. कुठे राहतेस? ठाकूर नगर, जोगेश्वरी मध्येच. असं म्हणजे ऍडव्हान्स मध्ये नंबर लावून ठेवलायस. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता हा जो उत्साह आहे हा लहान पासून मोठ्यांपर्यंत वृद्धांपर्यंत या ठिकाणी आपल्याला उत्साह पाहायला मिळतोय. कॅमेरामॅन इम्रान सोबत संदीप कसालकर, इंडिया 24 तास, मुंबई.